तिसरी कमेंट आलेली का अंगात येतं हे खरं आहे का असं. आजच्या ब्लॉग मध्ये इडली सांबार रेसिपी आहे, नक्की बघा. तर आज आहे शनिवार, नवरात्रींचा तिसरा दिवस आणि नवरात्रींच्या तिसऱ्या दिवशी मी अशी रांगोळी काढलेली. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, नवरात्रींचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे ग्रे, बघू शकता. तर मी आता ब्लॉग स्टार्ट करते. अगोदर माझी कामं आवरून घेतली सकाळची आणि नंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आजचं स्वामींचं दर्शन आणि आता आज मी बनवणार आहे सांबार. इडली बनवली तर नाही तर डोसा बनवेल, बघूया कारण बनतं ते बनवेल ते. आणि सांबार तर तुमच्याबरोबर शेअर करते, सांबारची रेसिपी आणि सांबार मसालासुद्धा. चला स्टार्ट करूया. तर आज मी तुमच्याबरोबर सांबारची रेसिपी शेअर करते. इथे मी सांबार बनवण्यासाठी गाजर, बीट, सुरण, शेंग, भोपळा आणि दुधी घेतलेलं आहे. तर पहिले मी सांबार मसाला कसा बनवायचा दाखवते. मिरच्या घेतल्यात, कढीपत्ता घेतले, खोबरं घेतले, राई जिरं घेतले आणि धने घेतल्यात. तर थोड्या थोड्या प्रमाणात सर्व घेतले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि इथे 2 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1/2 चमचा मेथी असं घेतलेलं आहे. आणि पहिले मी चणा डाळ, उडीद डाळ आहे, मेथी ते भाजून घेते. तेल गरम करत ठेवले, थोडंसं तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये सर्व भाजून घ्यायचं. आणि एकीकडे मी भाज्यासुद्धा साफ करून घेते, म्हणजे माझी कामं फास्टमध्ये होतात अशी 2-2 कामं केल्यावर. तर इथे मी ज्या भाज्या घेतल्या तुम्हाला अगोदर दाखवल्या त्या साफ करायला घेते. आणि तिकडे माझं सांबार मसाला बनवण्याचं कामसुद्धा चालू आहे. तर डाळ चांगली भाजली गेली पाहिजे, चणा डाळ, उडीद डाळ अशी थोडीशी रंग चेंज होईपर्यंत भाजायची. त्याच्यानंतर आपण दुसरे जे मसाले घेतलेले आहेत ते सर्व घालायचे आणि त्याच्यामध्ये भाजायचे, असे खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचे. आणि सर्व बारीक गॅसवर भाजायचं. तर हे असं बारीक गॅसवर भाजत ठेवायचं, थोड्या थोड्या वेळाने परतत राहायचं. आणि तुम्हाला जर जमत नसेल तर एकच काम करून घ्या. तर इथे माझा मसाला भाजून झालेला आहे, मी थंड करत ठेवते आणि नंतर मिक्सरला वाटून घेणार. तर हा आपला सांबार मसाला तयार झालेला आहे. मसाला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचा. तर इथे मसाला झाला आणि आता मी बनवत आहे सांबार. सांबार बनवण्याची तयारी चालू आहे. तर कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. आणि मी सांगायला विसरली का, कुकरला मी डाळ उकडत लावलेली होती अगोदर. कुकरला डाळ उकडून घ्यायची तुरीची, सांबार बनवायचं असेल तर. आणि माझी डाळ उकडून झाली, 1 वाटी डाळ घेतलेली मी आणि ती उकडून चांगली फेटून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आणि आता मी टॅमॅटो कट करून घेते. गूळ आणि चिंचसुद्धा घेतलं, कारण का त्याच्यामध्ये सांबारमध्ये गूळ चिंच घालायचं, चांगलं लागतं. आता फोडणी दिली, राई जिरं कढीपत्ता हिंग अशी फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये टॅमॅटो घातलं. तर हे सांबार मी नवरात्रीमध्ये बनवते म्हणून कांदा वापरलेला नाही आहे, नाही ते इतरवारी कांदा घालायचा, छान लागतं कांद्यावर सांबार. पण मी नवरात्रीमध्ये बनवलं त्यामुळे मी कांदा घातलेला नाही आहे, टॅमॅटोवर बनवते. इतरवारीसुद्धा मी टॅमॅटो घालते पण कांदासुद्धा घालते. तर अशी फोडणी देऊन झाल्यावर मसाला घातला आहे, बऱ्यापैकी थोडं जास्त मसाला घातला आहे. आणि हळद आणि मिरची पावडर घालणार मी, तिखट लागतं तेवढं. आपण सांबार मसाल्यामध्ये सुद्धा मिरची पावडर घातली आणि थोडंसं हिंग पण परत मी घातलं. पूर्ण मसाला भाजून घ्यायचा तो आणि त्यानंतर ह्या भाज्या आपल्या धुतलेल्या त्या घालायच्या आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. त्यानंतर आपली डाळ आहे कुकरमध्ये, त्या डाळीमध्ये सर्व मसाले ओतून द्यायचे, म्हणजे कुकरला आपल्याला शिट्टी लावायची, तर त्यामुळे सांबार लवकर बनतो. तुम्हाला जर भाज्या कढईमध्ये शिजवून बनवायच्या असतील तरी बनवू शकता, नाहीतर असं परतून घ्यायच्या आणि शॉर्टकटमध्ये कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. फास्ट होतं आणि टेस्टी लागतं सांबार एकदम. तर अशा प्रकारे कढई मी स्वच्छ करून घेतली आणि पाणी कुकरमध्ये घातलं आहे.
आणि आता चवीपुरतं मीठ घालणार. चिंच गूळ वगैरे घालून घेतले अगोदरच, तर हे मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला एक किंवा दोन सिटी घ्यायची, कारण का डाळ शिजलेली असते, भाज्याच फक्त शिजायच्या असतात. आणि आता मी इथे इडलीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे इडलीचं पीठ माझी डोश्यांची रेसिपी आहे, त्यामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे मी तुम्हाला, तर तुम्ही बघू शकता तिथे. आणि त्यामधनं फक्त चणाडाळ स्किप करा. आपण साहित्य घेतलेलं, त्या साहित्यामधनं चणाडाळ स्किप करा, चणाडाळ घेऊ नका, म्हणजे बाकी सर्व तसंच आहे आणि सेम तसंच जे मी बनवलं तसंच फॉलो करा. इडली छान होते, तुम्ही पुढे बघू शकता. तर आता इथे मी इडलीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घातले चवीप्रमाणे आणि पाणी घातले. आता ते मिक्स करून घेणार. मिक्स करताना चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ते मीठ आणि पाणी आहे ते सगळीकडे पिठाला लागतं. त्यानंतर इथे मी साचे घेतलेत इडलीच्या साच्याला. आपलं बटर लावते, तेल लावण्यापेक्षा बटर लावायचं, कारण का इडली पटकन निघते. तर ही ट्रिक आहे इडली पटकन निघण्यासाठी. आणि इडली कधी पण थोडंसं थंड होऊन द्यायची 2 मिनटं आणि मग काढायला जायचं, तर व्यवस्थित क्लीन निघते. तर इथे आता मी साच्यांमध्ये पीठ घालून घेते आणि तिकडे कुकर मी इडलीचा गरम करत ठेवलेला आहे, पाणी भरून त्याच्यामध्ये. आणि या साईडला आपले सांबारसुद्धा होत आहे. तर अशा प्रकारे पटापट पटापट चालू असतं माझं, घाई असते प्रत्येक वेळी मला. आता मी ठेवले आणि इकडे दुसरी तयारी. तर इथे मी बनवते आहे चटणी. चटणी बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे खोबरं, ओलं खोबरं आहे. अर्धी वाटी होती, मोठी अर्धी वाटी होती. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची आणि अद्रक घातले आणि चटणी बारीक वाटून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी चटणीला फोडणी देणार, तर त्यासाठी टोप ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तेल घातले, राई घातले, हिंग घातलं आहे आणि एक मिरची आता मी कट करून घालणार आणि कढीपत्ता. अशी बेसिकशी छोटी फोडणी तयार करून घ्यायची आणि त्याच्यावर आपण बनवलेली चटणी घालायची. खूप पातळ पण नाही करायची आणि घट्टसुद्धा जास्त ठेवायची नाही. तर ही फोडणी गॅस बंद करून टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं. तर अशी आपली चटणीसुद्धा तयार आहे आणि इडल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. तर इडल्यांना थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि अशा थंड झाल्यावर मग काढायला जायचं. तुम्ही बघू शकता इडल्या पटकन निघतात. आता तुम्हाला मी काढून दाखवते चाकूने. फक्त असं फिरवलं ना चाकू का इडली पटकन निघते आणि क्लीन निघते. आणि तुम्हाला नंतर मी इडल्या कशा झाल्यात हे सुद्धा दाखवते. तर आता ह्या माझ्या इडल्या काढून झालेल्या आहेत. दुसऱ्या इडल्या मी परत शिजायला ठेवलेल्या आहेत. आणि आता मी सांबार आहे ते मोठ्या टोपामध्ये ओतून घेणार, कारण का सांबार खूप घट्ट चांगला नाही लागत. आणि हे आपण छोट्या कुकरमध्ये बनवलं, तर आता मी मोठ्या टोपामध्ये ओतणार आणि थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून त्याला थोडंसं पातळ करून घेणार. हे बघा कुकरमध्ये सर्व खाली लागलेलं आहे मसाला, तर त्यामध्ये मी पाणी ओतणार आणि परत चांगली उकळी येऊ देणार. तर कुकर माझा छोटा होता म्हणून मी मोठ्या टोपामध्ये ओतलं. तुम्ही कुकरमध्येच, मोठं कुकर असेल तर त्यामध्येच थोडंसं पाणी ओतून उकळी येऊ द्यायची, कारण का जास्त पाणी घालून अगोदर सांबार बनवायचा नाही तर कुकरच्या सिटीमधनं बाहेर येतं सर्व. तर अशा प्रकारे माझं सांबार तयार झालेलं आहे, चटणी तयार झालेली आहे आणि इथे इडल्यासुद्धा शिजायला ठेवल्यात. आणि आपण अगोदरच्या इडल्या बघू शकता इथे किती इडली हलकी झालेली आहे आणि स्पॉन्जी एकदम झालेली. तर इथे श्रावणी तुम्हाला दाखवेलच इडली किती सॉफ्ट झालेली इथे आणि खूप छान झालेली इडली. सांबारसुद्धा मस्त झालेला. ट्राय करा तुम्ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर इथे देवाला नैवेद्य वाढलेलं आणि आम्हीसुद्धा खाल्ल्या इडल्या छान झालेल्या. तर आता संध्याकाळची पूजा झालेली आहे माझी आणि आज ग्रे कलरची साडी. आणि मी सकाळी ओढणी दाखवायला विसरली, तर ग्रे कलरची ओढणी आणि ग्रे कलरची ओढणी मला मिळाली नव्हती, तर यांनी शोधून आणली. आणि ब्लू कलरची नव्हती मिळाली, तर ब्लू कलरची मिळालीच नाही आहे, यांनी स्काय ब्लू कलरची आणले चालेल. आणि ग्रे ग्रे. तर आता मी पूजा करते. पूजा झाल्यावर माझं वाचन आहे ते करते आणि मग तुमच्याशी बोलते.
तर मग असंच माझं वाचन झालं आहे आणि आज मी नैवेद्याला काही बनवू शकली नाही, कारण का दुपारचं आमचं जेवण आहे आणि देवासाठी आता ताजा भात घातलेला आहे म्हणून देवासाठी दूध भात त्याचं नैवेद्य दाखवते आणि आम्ही आता आरती करतो आहे. माझं आत्ताच थोड्या वेळापूर्वी वाचन झालेलं आहे आणि आता हे मी आरती वगैरे करून घेते, नैवेद्य दाखवलेलं आहे आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर माझी आता सर्व कामं आवरलेली आहेत आणि 12 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवते कारण का मला शुक्रवारच्या ब्लॉगमध्ये एक कमेंट होती का, शुक्रवारी जो अपलोड केलेला ब्लॉग आहे त्यामध्ये कमेंट होती आणि कमेंट खूप छान होती, मला आवडलं. त्यांनी मला आपुलकीने विचारलं आणि सांगितलं तुमचा देवारा छान आहे किंवा तुम्ही उपवास करता का, तर त्यांना मी उपवास करता का ह्याचं उत्तर दिलेलं, मी उपवास नाही करत, मी उपासना करते, तर त्यांना हा उत्तरसुद्धा आवडला. तर एवढंच सांगायचं आहे का उपासना करते म्हणजे मी पूर्ण वाचन वगैरे चालू असतं माझं, घरातली कामं परत देवाचं करणं सर्व करणं मला एकटीला मी एकटीच करते आणि मला करायला आवडतं, त्याच्यात मला काही त्रास होत नाही. फक्त मग काय होतं कंटिन्युअसली काही ना काही करत असते, परत आता ब्लॉगचं पण ब्लॉग एडिट करायला लागतो, सर्व सर्व सगळं करायला लागतं, त्यामुळे अगोदरपासूनच भरपूर कामं होती आणि आता एक्स्ट्राचं हे पण काम वाढले, तर ना भूक लागते आणि त्याच्यामुळे ना वेगळं ह्यांच्यासाठी बनवा परत माझ्यासाठी वेगळं बनवा आणि बनवायला मलाच लागतं, त्यामुळे मी उपवास अगोदर करायची पण नंतर मी सोडून दिलं आणि मी फक्त बसताना आणि उठताना उपवास करते. मी कालच्या आजच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं आहे म्हणजे शनिवारच्या ब्लॉगमध्ये पण आले का मी बसताना उठताना उपवास करते, म्हणजे बसताना घट बसवते तेव्हा आणि उठताना म्हणजे अष्टमी आणि नवमीचं जेव्हा आपण घट हलवतो तेव्हा, तर ते उपवास मी करते. आणि नाही मी नॉर्मल कांदा लसूण खात नाही, आम्ही नॉर्मल डाळ भात भाजी जे होईल ते मी खाते आणि अशा प्रकारे नवरात्री असते माझ्याकडे आणि पूजा मात्र प्रेमाने करते, जप वाचन हे आवडीने करते, तर असा असतो माझा नवरात्रीचा म्हणजे उपवास व्रत काय बोलाल ते. आणि दुसरी एक तिसरी कमेंट आलेली का अंगात येतं हे खरं आहे का, असंच काहीतरी होतं आणि काय करायचं आणि काय काय अजून होतं काय म्हणजे काय तरी होतं. तर मी आता मी कालच वाचले म्हणजे सकाळीच वाचले तर माझ्या एवढं काही लक्षात नाही, पण मी उत्तर देते हेच काहीतरी आहे. तर त्याला उत्तर एक आहे का मी अंगात येणं हे खरं आहे का खोटं आहे, तर ह्याला एकच उत्तर आहे का मी माझ्या डोळ्यांनी दोन्ही सुद्धा बघितलेले आहे, खरं सुद्धा बघितलेलं खोटं सुद्धा बघितले, म्हणजे खरं बघितले आणि खोटं बघितले हे काय तर समजतं आपल्याला खरं आहे का खोटं आहे. तर हा अनुभव मला नाही आहे, मी त्याच्यामधली पण नाही आहे का मला असं काय, आता एवढ्या वर्ष मी करते तर मला त्याच्यामधलं कुठलंच काही प्रकरण माहीत नाही आहे, पण मी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांकडनं किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे माझं लक्ष असतं, तर अशा व्यक्तींना मी ओळखते का ज्यांच्या अंगात येतं, तर खरं आहे खोटं आहे हे आपण डायरेक्टली सांगू शकत नाही, पण आपल्याला त्यांच्या वागण्यातनं वगैरे समजतं का हे किती खरं आहे आणि किती खोटे, त्यामुळे तो भाग वेगळा आहे. तर आपण खोट्याचा भाग सोडून देऊया आणि खऱ्याचा भाग घेऊया, तर खऱ्याचं मी एक खरा अनुभव किंवा असू शकतं हे बोलू शकतो आपण, तर असा एक अनुभव सांगते का आमच्या आईची आई म्हणजे आमची ब माझी आम्ही तिला ब बोलायचो, तर ती आम्ही एकविरीला गेलो कधी, तर एकविरीला आम्ही भरपूर वेळा जायचो लहान असताना आई वगैरे, तर एकविरीला गेलो ना का ती खालीची एकविरा आईच्या कारले डोंगर सगळ्यांनाच माहिती आहे, एकविरा आई कारले डोंगरावर आहे मंदिर वगैरे, तर तिथे खाली म्हणजे एकदम पहिली पायरी आहे तिची, आता गाडी वर जाते आणि आपल्याला थोडंसं चढायला लागतं, पण पहिले आम्ही सगळे खालच्या पायरीवरनं चालत जायचो, एकदम खाली पायरी आहे, तर त्या पायरीवर कापूर लावलं ना, तिथे मंदिर आहे छोटंसं देवीचं, तर तिथे कापूर लावलं ना, पाच पायरी काहीतरी बोलतात, तिथे कापूर लावलं ना का तिथनं ती तिचा अंग भरायचं आणि ती तिथनं धावत धावत डोंगरावर चढत जायची, जिथे नॉर्मल माणूस चालत सुद्धा जाऊ शकत नाही, म्हणजे धाव चालत सुद्धा एवढा फास्ट जाऊ शकत नाही, ती वयस्कर धावत जायची आणि तिला धरायला दोन तीन माणसांना तिच्या मागे धावायला लागायचं, त्यांना धापा लागायच्या, पण ही फास्ट मध्ये जायची आणि डायरेक्ट स्टॉप कुठे व्हायची तर मंदिरात, तर हे सुद्धा बघितलेलं आहे अंगात येणं आणि खोटं सुद्धा बघितलेलं आहे, त्यामुळे एवढं डिटेलमध्ये मी सांगू शकत नाही, मी बघितलेलं आहे अनुभव कसलाच नाही आहे, त्यामुळे हे खरं असतं खोटं असतं हे मी एवढं मनापासून नाही सांगू शकत का खरं असं कुठं असतं, पण असतं काहीतरी असतं. तर दुसरा पण अनुभव सांगते
एका माझे गुरु आहेत, तर त्यांचा हा एक किस्सा सांगते मी तुम्हाला। ते लहान असताना म्हणजे लहान म्हणजे होते बरे, तर त्यांनीच मला हा किस्सा सांगितलेला आहे। तर ते सर्वांना हसायचे, म्हणजे त्यांना असं कोणी त्यांच्या पुढे अंगात आलं काय की असं करायला लागलं तर ते हसायचे, तर हे काय खोटं आहे वगैरे असे बोलायचे। तर आणि नंतर त्यांच्या सुद्धा अंगात यायला लागलं, तेव्हा त्यांना समजलं काय हे एक शक्ती असते किंवा काय। तर ते आपण आता आपण हसलो तरी पण आपल्याला तिकडनं पण भीती वाटते का अरे आपण हसू पण नाही कोणाला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे असेल खरं नसेल सुद्धा, मी सुद्धा ह्याच कन्फ्युजनमध्ये अजूनपर्यंत आहे का हे खरं असतं का खोटं असतं, अजूनपर्यंत मी ह्या कन्फ्युजनमधनं बाहेर निघालेलीच नाही आहे। कारण का मी अशी लोक सुद्धा बघितलेली आहे जी समोरासमोर खोटारडेपणा करतात, त्यामुळे मला ते नेहमी कन्फ्यूज असते मी का हे खरं आहे का खोटं आहे, मलाच पटत नाही आहे। आणि एका साईडला पटून घ्यायला लागते, एका साईडला पटत सुद्धा नाही, त्यामुळे मी ह्या भानगडीत पडतच नाहीये। आणि मला एवढा इंटरेस्ट पण नसतं का कोणाच्या अंगात आलं काय, कारण का मला हे पहिली गोष्ट मी सांगू का, हे मला पटतच नाही, मी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे, मला नाही कोणाच्या अंगात वगैरे आलेल्या ह्या गोष्टी मलाच स्वतः आवडत नाहीये। हा माझा पर्सनल हे आहे का हा खरंच येत असेल का नाही हे मला माहीत नाहीये। पण मी माझे दोन किस्से आहेत जे खरे आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर केलं, आणि खोटे पण आहेत पण मला नाही शेअर करायचे, ते भरपूर बघितलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि त्यानंतर असं पण सांगितलंय तुम्ही काय करतात, तर आम्ही जेव्हा माझ्या आई वगैरे आम्ही बघितलेलं आहे, तर असं अचानक कोणाच्या अंगात वगैरे आलं आणि देवीचा वारा वगैरे असेल तर त्याला काय कापूरची आरती वगैरे करतात, हळद कुंकू वगैरे लावतात, एवढंच आम्ही बघितलेलं आहे। आणि नंतर काय पाणी वगैरे प्यायला देतात, पाणी प्यायला दिल्यावर असं बोलतात का वारा उडून जातो असं काहीतरी आहे असं बोलतात, तर हे आम्ही बघितलेलं आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं। आणि काय काय कसं ते म्हणजे असं वारलेली माणसांचं पण काय काय येतं तर ते सुद्धा मी बघितलेलं आहे प्रत्यक्षात, तर ते पण मला काय खरं पण वाटतं आणि खोटं पण वाटतं मी काय सांगू शकत नाही, मी याच्यापेक्षा काहीतरी वेगळाच विचार करणारी आहे, त्यामुळे मी एवढं डिटेलमध्ये नाही। मी असे सुद्धा बघितलेले आहेत की ज्या वारलेली माणसं वगैरे पण ते येतात आणि मग ते काही ना काही सांगत असतात, तर मी एवढं ठामपणे नाही सांगू शकत का काय करायचं काय नाही, कारण का त्या ह्याच्यामधली मी नाहीये। तुम्ही प्रश्न विचारला म्हणून हा उत्तर मी देते, पण त्याच्यापेक्षा मी वेगळं आहे। मी स्वामींचं करते, मला पूजा वगैरे करायला आवडतात, पण हे काही आहे ह्याच्यामध्ये मी पडलेली अजूनपर्यंत ह्या कुठल्या गोष्टीमध्ये मी पडलेलीच नाहीये, आणि मला ह्या गोष्टी आवडतच नाहीयेत। हा मला पूजा करायला आवडतं ते करते मी, आणि बाकीचं मला जप करायला आवडतं, वाचन करायला आवडतं, ती माझी तो माझा रस्ता आहे। हे काय आहे ह्याच्याकडे मी एवढं अजूनपर्यंत असं एकदम ह्याच्यानी बघितलेलंच नाही वेगळ्या दृष्टीने का हे काय आहे, त्यामुळे मी मला एवढं काय माहीत नाही आहे। पण जे मला माहीत होतं ते जास्तीत जास्त व्यवस्थित उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, आणि तुमच्यावर आहे, तुम्ही मानलं तर खरं आहे नाही मानलं तर खोटं आहे। तर मी असं बोलेल का, मी तर खरं सांगते मी काही मानत नाही, तर मी फक्त स्वामींना मानते, बाकी मी काही मानत नाही। तर तुमचं आहे ते, तुम्हाला मानायचं आहे नाही आहे किंवा खरं आहे खोटं आहे हे मी डायरेक्टली सांगू शकत नाही, कारण का मी तुझे दोन किस्से तुमच्याबरोबर शेअर केले, तर आता त्याच्यावरनं तर हे असं असू सुद्धा शकतं खरं किंवा नसू सुद्धा शकतं, त्यामुळे मी एवढं त्याच्यामध्ये डीपमध्ये जात नाही। आणि मला एवढं हे नाही आहे, नॉलेज पण नाही एवढं, मी छोटी आहे का एवढं मोठी आहे, मी करते आणि प्रेमाने करते, त्यामुळे सगळेजण तुम्हीच नाही खूप सगळेजण आमचे ओळखीचे वगैरे त्यांना सर्वांना आवडतं मी करते, तर माझे मित्र मैत्रिणी कोण आहेत त्यांना सर्वांना आवडतं मी करते, तर मी एवढं काय डीपमध्ये सांगू शकत नाही का काय आहे, पण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर कोणाला माहीत असेल तर सांगा कमेंटमध्ये, कारण का मला एवढं नॉलेज नाही आहे ह्या बाबतीमध्ये। मी खूप म्हणजे मी खरं सांगते मी खूप चांगलंसुद्धा बघितले आणि वाईटसुद्धा बघितलेले, त्यामुळे मला एवढं मी डिटेलमध्ये सांगू शकत नाही, आणि त्या ह्याच्यामधली मी नाहीच आहे। आणि मला तर असं कधी अनुभवच आलेला नाही आहे माझ्या बाबतीमध्ये, एवढ्या वर्षी मी पूजा करते तर मला अनुभव आज मला माहीत नाही का, मी लग्नाच्या अगोदरपासून करते, खूप वर्ष झाली मी करते, माझ्या लग्नालाच 13 वर्ष झालेली आहे, आणि 13-14-15 वर्ष झाली मी करते देवाचं, त्यामुळे मला असला कसलाच अनुभव आलेला नाही आणि मी ह्याच्यामधली पण नाही आहे। तर हा व्हिडिओ आता मोठा होईल मी अजून बोलत बसली तर, मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी ह्याच्यामधनं काहीतरी मिळेल उत्तर, तर मला तुम्ही परत कमेंटमध्ये सांगू शकता का तुम्हाला काहीतरी उत्तर मिळालं का।
चला तर मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, छोटं मोठं तुटकं मुटकं काहीतरी मिळालं असेल. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण का खूप उशीर झालेला आहे. सकाळी मला परत लवकर उठायचं आहे, उद्या संडे आहे तरीसुद्धा मला लवकर उठून सर्व कामं आवरायची आहेत, कारण का माझं वाचन आहे आणि ते कम्प्लीट करायचं आहे. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटूया छानशा नवीनशा ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. चला तर भेटूया छानशा नवीनशा ब्लॉगमध्ये. आता बाय.